नमस्कार, मी अंकित डाप, आपण बघतात आहे विदर्भ टीव्ही। महाराष्ट्राच्या राजकारणात लेटर बॉम्ब आलेला आहे। हा लेटर बॉम्ब सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी हा लेटर बॉम्ब टाकलेला आहे। काही दिवसापूर्वी त्यांनी एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे। या आरोपामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहे अनिल देशमुख त्यांनी त्यांना महिन्याचे 100 कोटी वसुली करायला लावली, असं गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। आणि या संपूर्ण विषयावर बोलण्याकरिता आपल्यासोबत आहेत शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक मते। सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी फार गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे, काय सांगाल या आरोपाविषयी? मला याच्याबद्दल हे म्हणायचं आहे, कारण महाराष्ट्राची जनता आहे हे सर्वसाधारण लोकांची महाराष्ट्राची जनता आहे, लोकांना कळतं आहे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये। आणि परमवीर सिंगांनी जो निर्णय घेतला आहे तो माझ्या मते तर एकदम योग्य निर्णय आहे। आणि हे जे उघडीस सगळं झालं आहे गृहमंत्र्याबद्दल, हे उघडीस 2-3 महिने अगोदरच व्हायला हवं माझ्या मते, ज्या माहितीप्रमाणे मीडियाच्या तुमच्यापर्यंत ज्या माहिती पोचल्या आहे, ह्या सत्तेमध्ये काय चळवळ चालू आहे, काय चालू आहे महाआघाडीमध्ये, तर याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना, आमदारांना, बऱ्याचशा राज्याच्या आमदारांना, महाराष्ट्रातल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे। काही लोकांनी याच्या अगोदर हायकोर्टात अधिकाऱ्याविरुद्ध, सरकारविरुद्ध बऱ्याचशा कंप्लेंट टाकल्या आहे, पण याच्यापर्यंत काही अजून दखल घेतली नाही ह्या लोकांनी। तर हा चुकीचा निर्णय आहे, याच्यावर भरपर्यंत राज्यपालांनी दखल घ्यायला हवी, आता केंद्र सरकारने सुद्धा लक्ष द्यायला हवं, याची चौकशी समोर व्हायला हवी माझ्या मताप्रमाणे। या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी खूप साऱ्या गोष्टी लपवत आहे असा आरोप सध्या विरोधी पक्षातर्फे करण्यात येत आहे, काय सांगाल आपण याविषयी? तुम्ही अगदी चांगला प्रश्न विचारला। याच्यामध्ये राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ह्या सगळ्या नेत्यांना माहीत आहे, यांचे जे वरिष्ठ नेते आहेत, नाव घेता येईन मला काय हरकत नाही, पवारसाहेब यांनासुद्धा परिपूर्ण माहिती अजूनपर्यंत ह्या लोकांनी सांगितली नाही, पण यांना माहीत आहे की राजीनामा यांना द्यावा लागेल। आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनासुद्धा माहीत आहे हे काय प्रकरण आहे। ओबीसी संघटनांचा असा आरोप आहे की मुद्दाम ओबीसी नेत्यांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांचं राजकीय आयुष्य संपवण्यासाठी हे सर्व आरोप प्रत्यारोप केले जातात। मला असं वाटत नाही याच्यामध्ये जातीय राजकारण असेल, पण कदाचित होऊ शकतं, कारण महाआघाडी सरकार आहे, वेगळेवेगळे समाजाचे लोक मंत्रिमंडळामध्ये आहे। जसं आता शिवसेना हिंदुत्ववादी संघटनाकडे जातं, काँग्रेस बहुजनांची संघटना चालवतं, इतर मागासवर्गीय संघटना आहे, भरपूर संघटना त्याच्यामध्ये होऊ शकतं, राजकारण होऊ शकतं त्याच्यामध्ये, पण असं करायला नको माझ्या मते। पण असं ओबीसीचं असं काही हे नाही आहे त्याच्यामध्ये। शरद पवार या सरकारचे मुखी आहे, मात्र शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की या विषयावर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची सध्या गरज नाही आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, यावर आपण काय सांगाल? बरोबर आहे, कारण याच्या अगोदर धनंजय मुंडेचं प्रकरण सुद्धा दाबण्यात आलं आहे। किती मोठं प्रकरण होतं ते धनंजय मुंडेचं, एका मुलीची हत्या करण्यात आली, ते प्रकरण टोटली दाबलं गेलं। आता अनिल देशमुखांचं सुद्धा प्रकरण खूप मोठं आहे, याची चौकशी निष्पन्न निघेल याच्यात, नक्की निघेल। आणि अनिल देशमुखांचा राजीनामा द्यावा लागेल त्यांना, असं जनताचं मत आहे। 3 पक्षाचे हे सरकार आहे, मात्र या संपूर्ण विषयावर काँग्रेसमध्ये कुठेतरी नाराजी आहे, तर या महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी एकमत नाही असं दिसून येतं, याविषयी आपण काय सांगाल? अगदी बरोबर बोलले तुम्ही, कारण मी आता त्याच्यावर जो प्रश्न बोललो, कारण यांचे व्यक्तिमत वेगळे याचे हे झाले आहे। जसं आता काल सोनिया गांधीसुद्धा, राहुल गांधीसुद्धा महाराष्ट्राच्या विषयावर घेऊन बसले, त्यांची चर्चा झाली, काय आपलं काँग्रेस सरकार महाराष्ट्रात डॉमिनेट होत आहे, त्याच्यामुळे ते विचारात पडले आहे। इकडे राष्ट्रवादी शरद पवारसुद्धा विचार करणं चालू आहे, काहीतरी डामाडोल यांचं चालू आहे महाराष्ट्र सरकारमध्ये।
ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाची वाटचाल पुढे सुरू आहे, आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे पुढे? याच्यामध्ये असं आहे, ह्या महाआघाडी सरकारने 10% ही मराठा आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने मार्गदर्शन केलं नाही किंवा सपोर्ट केला नाही। माननीय विनायकजी मेटे हे एकमेव व्यक्ती अशी दिसते मला महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्राचे कितीतरी मंत्री आहेत महाआघाडी सरकारमध्ये, एकानेही आवाज न करता एकटे विनायक मेटे यांनी या अर्थव्यवस्था अधिवेशनमध्ये सुद्धा एकमेव आवाज उठवून मराठा आरक्षण जागृत करतात ते, आणि त्याच्यामध्ये हे सरकार टोटली दिशाभूल करत आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात गुन्हेगार म्हटलं तरी चालेल माननीय अशोकजी चव्हाण यांनी हे टोटली म्हणजे सुप्रीम कोर्टाला मिसगाईड करते आहे। कधी त्यांना तारीख माहीत नाही राहत सुप्रीम कोर्टाची तारीख कधी असते, कुठलं पेपर द्यायचा आहे, कुठे काय करायचं आहे, कुठे मार्गदर्शन करायचं आहे, हे टोटली काहीच करत नाही। हे टोटली म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून हे लोक सगळे काम करत आहे। ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाची वाटचाल पुढे सुरू आहे, आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे पुढे? आमचं महाराष्ट्रामध्ये जे आम्ही शिवसंग्राम पक्ष, आम्ही मराठा आरक्षणासाठी लढा चालू आहे आमचा। आम्ही हा लढा असं शेवटपर्यंत ठेवू। आम्ही आमचे विनायकजी मेटे आहे हे सुद्धा शेवटपर्यंत कुठलंही राजकारण न करता आरक्षणासाठी ते झटत आहे। आता UPSC एक्झाम झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा मेटे साहेबांचा खूप मोठा हात आहे। नोकऱ्या संदर्भात सुद्धा त्यांनी भरपूर महाराष्ट्र सरकारला म्हणजे पत्र दिले, भरपूर माहिती पुरवली। बघू आता समोर काय होते, तर ते सुप्रीम कोर्टात आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय। महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत खराब आहे, राज्य सरकार कुठेतरी या कोरोनाच्या संपूर्ण परिस्थितीला व्यवस्थित हाताळत नाही आहे असं आपल्याला वाटतंय का? फेल झालं मनालाही हरकत नाही आहे, कारण हे याच्या अगोदर जी कोरोनाची लाट महाराष्ट्र सरकार जेव्हा असताना इथे झालेली आहे, त्यांनी भरपूर चुका केल्या आहे। एवढ्या चुका केल्या आहे की सांगू शकत नाही, त्याचे एव्हिडन्स आपल्या साधारण माणसाकडे त्यांचे एव्हिडन्स आहे। तुम्ही आता हल्ली बघा, आता गरीब लोकांचे धंदे सुरू आहे, त्याच्यामध्ये लॉकडाऊन हे लोक करतात, त्याच्यामध्ये नियमावली काही नाही, त्याच्यामध्ये काही असतं नाही, आणि हे लोक निव्वळ राजकारण करून हे लोक काहीतरी कोरोनाच्या नावाखाली हे करतात। कोरोना वाढत असताना महाराष्ट्रात लसीकरण व्यवस्थित होत नाही असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, याविषयी आपण काय सांगाल? लसीकरणाचं असं आहे, आता पहिल्या टप्प्याला जसं सुरुवात आहे लसीकरणाला, पण ठीक आहे, आता 60 वर्षाच्या ज्या वयांच्या ज्या आई लोक आहे, काकू लोक आहे, म्हाताऱ्या लोक आहेत, त्यांना लसीकरण तर चालू आहे। त्याच्यामध्ये पण हे पूर्णपणे प्रचार करत नाही आहे, कारण लोकांच्या मनात मिसगाईड आहे त्याच्याबद्दल, का याच्यामुळे ताप येतो किंवा अजून काहीतरी दुसरी बिमारी होतो, हे सक्सेस नाही आहे लसीकरण। त्याच्यामध्ये पण यांनी महाराष्ट्र सरकारनी कॉपरेट करायला पाहिजे, हे केंद्राचा इश्यू आहे असं यांनी धरून चाललं आहे, पण केंद्र पण सपोर्ट करतो आहे यांना, महाराष्ट्रामध्ये असं काही नाही आहे, ते आहे चालू आहे आता। हे होते आपल्यासोबत शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक मते, ज्यांनी आपली रोकटोक मतं प्रत्येक विषयावर आपल्यासमोर ठेवलेली आहे। बघत रहा विदर्भ TV।